सूचना प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी नरेंद्र मोदींवर हल्ला बोल केलाय. सरदार पटेलांच्या मुद्द्यावरून त्यांनी मोदींवर टीका केली आहे. सरदार पटेल यांच्या अंतिम संस्कारासाठी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आले नसल्याची माहिती काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींनी एका वृत्तपत्राच्या हवाल्यानं दिली होती. त्याविरोधात काँग्रेस महासचिव दिग्विजय सिंगांनी एक व्हिडिओ रिलीज केलाय. त्यामध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू पटेल यांच्या अंतिम संस्काराला हजर होते असं स्पष्ट दिसतंय. यावरच आज सूचना आणि प्रसारण मंत्र्यांनी भाजप दुसऱ्यांचा इतिहास चोरण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका तिवारी यांनी मोदींना केलाय. सरदार पटेल सिर्फ गुजरात के ही नहीं पर इस पूरे मुल्क के, दक्षिण एशियाई के और उस समय जो अंग्रेजी साम्राज्यवाद के खिलाफ या साम्राज्यवाद के खिलाफ पूरे एशिया में एक लड़ाई चल रही थी उसके एक बहुत बड़े प्रतिबिंब थे और वो कांग्रेस पार्टी के बहुत ही सम्माननीय नेता थे. जिन लोगों का इतिहास नहीं होता वो दूसरों के इतिहास को हथियाने की कोशिश करते हैं. तर सरदार पटेल यांच्या अंतिम संस्कारासाठी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आले नसल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदींनी एका वृत्तपत्राच्या हवाल्यानं दिली होती. त्याविरोधात काँग्रेस महासचिव दिग्विजय सिंगांनी एक व्हिडिओ रिलीज केलाय. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो पंतप्रधान जवाहरलाल नेहरू पटेल यांच्या अंतिम संस्काराला हजर होते असं स्पष्टपणे दिसतंय. झी 24 तास एक पाऊल पुढे.